भैया साहेब, प्रत्येक माणसाच्या हातून काही ना काहीतरी आयुष्यात चुका घडत असतात. आमच्याही हातून असंख्य चुका घडत. आज तुम्हाला असं वाटतंय की रागिणी वहिनींचं चुकलं, पण कोण चूक आणि कोण बरोबर हे आम्हालाही चांगलंच माहिती आहे भैया साहेब. आम्हाला असं वाटतं की रागिणी वहिनींसमोर काहीतरी विचित्र अटी ठेवण्यापेक्षा सुद्धा मोठ्या मनाने या घरात प्रवेश करायची त्यांना परवानगी द्या भैया साहेब. भैया साहेब, यांनी आपल्यातले वाद मिटतील आणि तुमच्याबद्दलचा आमच्या मनातला आदर अजून वाढेल. आदित्य राजे, रणवीर राजे बोलतायत हे सत्य आहे, आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल जर आदर वाटत असेल तर तुम्हीही त्यांना साथ द्यायला हवी. कोणाची साथ द्यायची ह्याची आम्हाला चांगली जाणीव आहे साहेब, आणि केवळ भैया साहेबांना वाटतं म्हणून आपली चूक नसताना त्यांची त्यांच्या समाधानासाठी माफी मागणं किती योग्य आहे मला सांगा. बघितलं साहेब, हा याना आमच्याबद्दल वाटणारा आदर. आज राजे शिर्के घराण्याच्या प्रतिष्ठेकरता आम्ही झगडत असताना हे आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत. भैया साहेब, आम्ही अजूनही संयम बाळगून आहोत याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही असा होत नाही. आदित्य राजे, भैया साहेब, आमच्या इथे येण्यामुळे तुम्हाला होणारा त्रास आम्ही समजू शकतो, त्यामुळेच आम्ही इथे यायचं टाळत होतो. पण आमचा नाईलाज होता तो विक्रममुळे. भैया साहेब, आपल्यामध्ये वैचारिक मतभेद कायम होत राहिलेत, पण तुम्ही रागिणीला आमच्या आयुष्यातून दूर कराल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आमच्या आजारपणात रागिणी आम्हाला सोडून गेली असं तुम्ही आम्हाला वारंवार सांगत राहिलात. आम्ही दारूच्या आहारी गेलो. प्रत्येक घोटाबरोबर आम्ही रोज मरत होतो, तरी तुम्हाला आमची दया नाही आली. तुमच्या हातून घडलेल्या चुकांचं प्रायश्चित्त मागायचं सोडून बरं तुम्ही रागिणीलाच माफी मागायला सांगताय, हा कुठला न्याय? आणि हाच जर का न्याय असेल ना भैया साहेब, तर लक्षात ठेवा, या घराबाहेर जगायला आम्ही समर्थ आहोत. त्यासाठी रागिणीने तुमची माफी मागायची गरज नाहीये. चल रागिणी. नील भैया, थांब नील. साईमा माफी मागायची असेल ना तर ती रागिणीने नाही, भैया साहेबांनी प्रियदर्शनी वहिनींची मागायला हवी. भैया साहेब, वहिनी ज्यांना आम्ही बहिणीसारखं मानत आलो त्यांच्या आणि आमच्या नात्यावर संशय घेतला भैया साहेबांनी, म्हणूनच साईमा या घरात राहण्याची इच्छा असूनही आम्ही कायम घरापासून दूर जात होतो. भैया साहेब, नील भैया जे बोलतायत ते खरंय? आम्हाला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही. नील राजे, तुम्ही आतापर्यंत बोललात ते खूप बोललात, पण आता आवर घाला. या बाईमुळे तुम्हा तिघा भावा त्याचं भांडण होत आहे ते आम्हाला बघवत नाहीये. साईमा, अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही योग्य काय तो निर्णय घ्या. साई विक्रम, आम्हाला तर त्याची गरज वाटत नाहीये, कारण या घराबद्दल आता आत्मीयताच आमच्यात उठलेली नाही. आणि विक्रम, तूही आम्हाला परत इथे बोलवण्याचा हट्ट करू नकोस. वहिनी, तुम्ही खूप केलेत आमच्यासाठी, लहान भावाप्रमाणे सांभाळत आम्हाला, हे आम्ही कधीच नाही विसरणार. वहिनी, तुमच्यासाठी आता एक चांगली गोष्ट होणार आहे.
आमच्यावरून संशय घेऊन तुम्हाला आता आता भैयासाहेब तुम्हाला कधीच त्रास देणार नाहीयेत. कारण आता आम्ही या घरात राहणार नाही आहोत. चल रागिणी, या महालातल्या खोल्या खूप मोठ्या आहेत पण तिथे नात्यांना जागा नाहीये. आपण जाऊया आपल्या जगात. विक्रम सोड, विक्रम आम्हाला जाऊ देत. पुरुषा पदे आमची काही बोलणार नाहीयेस. सोडा मला. वहिनी तुम्ही सांगा त्यांना, वहिनी भैयाला सांगा ना. वहिनी साईमा, साईमा साईमा नील भैया चालले त्यांना अडवा प्लीज. साईमा साईमा ते कायमचं निघून जातील आपल्या. तर साईमा प्लीज साईमा, वहिनी तुम्ही तरी काहीतरी करा. वहिनी नील भैया, भैया सांभाळ प्लीज. हॅलो हॅलो, हां हॅलो, मी साक्षी बोलते. हॅलो हॅलो, इथे रेंज येत नाही आहे. हॅलो हॅलो वागळे, काय करते साक्षी? राज, फोन कोणाला करत होतीस आणि मी आल्यावर कट का केलास? माझ्या नकळत कोणाशी बोलायचं होतं. असं का बोलतोस तू? नाही साक्षी, तू माझ्यापासून काहीतरी लपवतीस हो ना? माझ्या डोळ्यात बघून सांग साक्षी. तू माझ्यापासून काहीतरी लपवतीस हो ना? माझ्या डोळ्यात बघून सांग साक्षी. राज काय बोलतोयस तू? विश्वास नाही आहे का तुझा माझ्यावर? मग सांग ना, फोन कोणाला केला होतास? मी घरी. हो मुकट का केलास? आईने उचलला ना फोन, म्हणून म्हणून कट केला. नाही म्हणजे मला देवशी बोलायचं होतं ना, आईला कसं सांगणार मी इथे तुझ्या बरोबर म्हणून. चल झोपया. मोबाईल कधी घेतलास? हा देवचं लग्न ठरलं ना म्हणून तिने मला गिफ्ट दिलाय. बघू मोबाईल बघू. हा राज, राज तिथे कोणतरी आहे. मला मला असं वाटतं कोणतरी कोणतरी आपला पाठलाग करत आहे.
तू थांब, मी बघतो. का नाही थांबवलं त्यांना? नाही वाटलं. इतकं सगळं घडून गेल्यावर आजही नाही वाटलं त्यांना थांबवावंस. सख्खे भाऊ आहेत ना ते तुमचे, का असे वागता? असे जर सगळ्यांची मनं दुखवत राहिलात ना, तर एक एक करत सगळी नाती दुरावतील तुम्हाला. कोणी राहणार नाही तुमच्या जवळ. ज्या वेळेला तुम्हाला गरज पडेल ना माणसांची, तेव्हा एकटे असाल तुम्ही. सगळं असेल ज्याचा गर्व आहे ना तुम्हाला, तुमची सत्ता, तुमची श्रीमंती असेल सोबत, पण तरीही माणूस म्हणून एकटे उराल. ही गोष्ट आम्ही तुमच्या समोर कधीही बोललो नाही, पण आज नील भाऊजींनी सगळ्यांसमोर तो विषय काढला आणि बोलल्या वाचून राहत नाहीये मला. तुम्ही आमच्या चारित्र्यावरती संशय घेत आला. आज नील भाऊजींनी सगळ्यांसमोर तो विषय काढला, त्यावेळेला आमच्या मनाची काय अवस्था झाली होती कधीही कळणार नाही तुम्हाला. नका असे वागू, अशीच सगळ्यांची मनं दुखवत राहिला तर एक दिवस पश्चाताप करण्याची सुद्धा संधी मिळणार नाही तुम्हाला. आम्ही असेच वागणार, कारण लोकांना आमची गरज असेल, पण आम्हाला कुणाचीही गरज नाही. कोण होतं? कोणी नाही. हो, मला असं वाटलं कोणतरी आहे तिथे म्हणून. भास झाला असेल. चल झोपी. राज, तुला माझा मोबाईल बघायचा होता ना? बघू. राज, तुला माझा मोबाईल बघायचा होता ना? बघू. कसा आहे? छान आहे. गणपती बाप्पा.
गणपतीच्या डोक्यावरती अक्षता पाहिजा, या अंधुरे वगणांतर्वे पूजा महादाय पार्थिवे इष्टकाम प्रसिद्धार्थम पुनरागम नायज स्वस्ताने स्वस्तिने बाबा अवायत पार्थिव सिद्धी विनायक देवता विसर्जा मी पाठ थोडासा सरकवायचा पार्थिव सिद्धी विनायक देवता भ्यो नमः नमस्कार गदा प्रार्थनापूर्वक नमस्कारम समर्पयामि. आता गणपतीचं विसर्जन तलावात करायला हरकत नाही. कशाला? देव मी तुला सांगितलंय ना काय करायचं ते. हो दादू. कसली व्यवस्था? या वर्षी आपण तळ्यावर नाही तर अंगणातल्या पाण्याच्या पिपात त्याचं विसर्जन करायचंय. पण डिबी सरे पाप आहे गुरुजी. नदीला आपण संजीवनी म्हटलंय ना शास्त्रपुराणामध्ये. मग त्या नदीत रसायन निर्माल्य मिसळून प्रदूषण वाढवायचं. हे असं प्रदूषण वाढवणं हे चुकीचं, हे पाप आहे गुरुजी. पण बाबा आपण इतके वर्ष तलावातच विसरले. अरे काळाप्रमाणे प्रथा बदलायला हव्यात मकरण. हे जर आपण नाही करायचं, आपल्यासारख्या सुशिक्षित माणसांनी करायचं तर कोणी करायचं? तेव्हा आपण अंगणात पिंप ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये गणपतीचं विसर्जन करायचं आणि त्याचे आशीर्वाद घ्यायचे. चला गणपती बाप्पा. मोरया. चहा. साक्षी, तू माझ्याकडे राहायला आलीस तेव्हा घरच्यांना काय सांगून आलीस? विशेष काहीच नाही. नाही पण काहीतरी सांगितलं असेलच ना. हां, म्हणजे मी असं सांगितलं होतं की पुण्याच्या ताई मावशींकडे चालले. पण जर तुझ्या घरच्यांनी तू मावशीकडे पोचलीस की नाही हे बघायला फोन केला तर? तर अरे नाही, काय ना मी वरचेवर जात असते ना म्हणून नाही विचारणार. नाही पण तरी फोन केला तर? तर तर राज एक आयडिया आहे. त्यांनी तुझ्या मावशीला फोन करण्याआधी तूच तुझ्या घरी फोन करून जा. म्हणजे काय त्यांना काळजी वाटणार नाही आणि आपला कोणाला संशय येणार नाही. हा गुड आयडिया, मी नंतर फोन करते. नंतर कशाला आहे? आत्ताच लावून आत्ताच लाव. राज अरे लावलाय. बोल बोल राज. काय आहे, जबरदस्ती काय करतोयस तू? का साक्षी जबरदस्ती नाही, आपल्याला आपल्याला सावध राहायला हवं म्हणून म्हणतोय. लाव. जरा स्पीकर ऑन. राज. साक्षी माझा कोणावरही विश्वास नाही. हॅलो. हॅलो देव. साक्षी. हा मी साक्षीच बोलते. कशी आहेस तू आणि तू पोचलीस का त्या ठरलेल्या ठिकाणी? हा हो हो, मी ठरल्याप्रमाणे ताई मावशींकडे पोचले. नाही म्हणजे आईचं शेवटपर्यंत ठरत नव्हतं ना कुठल्या मावशीकडे जायचं म्हणून. हा कशी आहे मावशी? मावशी मजेत आहे एकदम. तुला बोलायचंय तिच्या? नाही नको, मी नंतर फोन करीन. बरं ठीक आहे. देऊ मी ना आता खूप थकले आहे, थोड्या वेळाने फोन करू. एक काम कर, तूच मला फोन कर, मग आपण नंतर बोलूया. हां हां बरं. पण साक्षी काळजी घे,
आणि सावध राहा. का देव म्हणजे सावध राहा असं का बोलतेस तू?